तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे, नाही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि इथे जनतेची मालमत्ता आहे, इकडे बसलेल्या आजचा कार्यक्रम केवळ आणि केवळ शाखा भेटींचा आहे, पण या निमित्ताने मला एक लक्षात येत आहे, लोकशाही मधलं युद्ध म्हणजे निवडणूक, आणि निवडणूक युद्ध म्हणताना तर दारूगोळा तर पाहिजेच, शस्त्र तर पाहिजेच, माझी शस्त्र किती लखलखती आहे आणि दारूगोळा किती मजबूत आहे, घासून भरलेला आहे तो आज मला दिसतोय, आणि या माझ्या सगळ्या शस्त्रांसोबत गद्दारीची दुरुस्ती टिकली असं मला वाटत नाही. या लोकसभा मतदारसंघाला गद्दारांची घराणेशाही काढायला लागली आहे. काही काही फेरे चालतात, मंदिर साफ करतात, मंदिर हे आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडचे इकडे फार पटापट जातात. हे तर इलेक्ट्रॉनिक चॅनेल सगळे आहेत, मोबाईल आहेत, आणि बातम्या पसरण फार पटकन पसरतात. मला एक कौतुकी बघितलं, आपले रेंगे दिल्लीमध्ये गाडी दिवस व्यवस्थित आहेच, तिकडे बाजूली मांडली करतात, मंदिर साफसफाई स्वतः फोटो आला चकचकीत आधी आहे, चकचकीत तीन हान चालतात, स्वतःची पावलं उठतो. ही सगळी स्वतः काय, ही सगळी नाटक आहे. काल सुद्धा प्रधानमंत्रीजी काळाराम मंदिरात आले, त्यांनी साफसफाई केली, आनंद आहे. या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जातायत, साफसफाई करतायत. आपण 2018 साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो, तत्पूर्वी मला नाही म्हणतात पंतप्रधान कधी गेले होते, आपण गेल्यानंतर गेलो. काळाराम मंदिरामध्ये आपण 22 तारखेला जाणारच आहोत, आणि त्या ठिकाणी आज आपल्या देशाचे राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीला पण आमंत्रित गेले आहे, तर आपण सुद्धा या. पण मला असं कळलं, आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान त्या काळाराम मंदिरात धावत गेले, आपण लोक राष्ट्रपतीजीला आमंत्रण मिळाल्यानंतर काल घाई गडबडीमध्ये त्याने पटकन एक आमंत्रण पाठवून दिलं. आता आज मी जाहीर करतोय की 22 तारखेच्या आज मला शक्य होते ते शक्य होईलच, मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे, शिवजन्मभूमीला वंदन करणार आहे, कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे. मोदीजी माझ्या अरे आपणही जाऊन या, आपणही जाऊन या, कारण शिवनेरी आमचीच आहे. या महाराष्ट्रामध्ये ते जन्माला आलं नसतं तर आज त्या गादीवर असते ती गादी तुम्हाला दिसली नसती, म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला. मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन या, चालेल आम्हाला, आणि तिथे सुद्धा साफसफाई जसा प्रभू श्री राम आम्हाला वंदनीय आहे, तसा आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहे. आज आपण आपल्या हालत असतो आपण असतो, आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे, पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे. नुसता गाडायचा नाही, पाताळात गाडायचा, जप्त झालं पाहिजे की या शिवरायाचं पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाहीत, तर शिवरायाच्या भव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भव्याला गद्दारीचा करंट लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येतात आम्हा नये अशा पद्धतीने करायला पाहिजे. आजपासून कामाला लागा, आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन, होय आता मी निष्ठावंत देणार आहे, गद्दार देणार नाही, गद्दार देणार नाही. आता त्यावेळेला ती चूक माझी झाली तर आपल्या घरात त्याला मानत होतो, पण याला धुळी भांडीच करायची होती, म्हणून ते सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले, आणि रोज दिल्लीची धुळी भांडी करत आहे, म्हणून त्यांना त्याच्या
आता माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्याचं पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच. पण आज हा जो काही जल्लोष आहे, हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात त्याचं रूपांतर करून पाहिजे. कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे, नाही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि जनतेची मालमत्ता आहे, इकडे बसलेल्या चालत नाही. तुला आपल्या शिवरायाच्या शिवसेनेचा पवित्र रंग पडकणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.